गोवा राज्याचे तरुण तळसदार आणि युवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन करून पुढे पुढच्या कार्यक्रमाला गेलेले आपले भारत सरकारचे राज्यमंत्री माननीय श्रीपाद भाऊ नाईक, आपले गोव्याचे अध्यक्ष सदानंद सेठ तनवडे, आपल्या सर्वांचे लाडके आमदार आणि ज्यांच्या प्रेमाखातर इतक्या मोठ्या संख्येनं आपण सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झाला, ते दयानंद सोपटेजी मंचावर उपस्थित, महानंद असनोडकरजी, गीताताई कदम, नयनी शेडगावकर, शिल्पाताई नाईक, रामा नाईक, मधु परळ, दीपा तळलकर, सर्वच मंचावरील मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या हॉलमध्ये जेवढे लोक आहेत त्यापेक्षा जास्त लोक हॉलच्या बाहेर आहेत. आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी आम्हाला असं वाटलं की कार्यक्रम थांबवून बहुधा सगळे लोक मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला आले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं, अरे बाबा चला आतमध्ये चला, ते म्हणाले आतमध्ये पाय ठेवायला जागा नाही. सोपटेजी, तुम्हाला लोकांचं प्रेम कदाचित कमी वाटलं म्हणून तुम्ही बाहेर माईकही लावला नाही आणि स्क्रीनही लावला नाही, पण खरोखर जेवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही लोक या ठिकाणी आलात, माझ्या मनात प्रश्न पडला, कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवला की सगळेच मतदार या ठिकाणी बोलवले? आजच इलेक्शन घ्यायचं आहे का असा प्रश्न मला पडावा. मी खरोखर आमदार सोपटे साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगला हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. आणि त्याही पेक्षा मला खरा आनंद कशाचा आहे, मला असे शंका आहे सोपटे साहेब की तुमच्यापेक्षा वहिनींचं काम जास्त असेल. कारण 30% 50% वगैरे नाही, इथे 50%पेक्षा जास्त महिला उपस्थित आहे आणि ज्यांच्या पाठीमागे नारी शक्ती उभी राहिली त्यांना कोणी हरवू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये महिलांनी मोदीजींच्या नावावर भारतीय जनता पक्षाला पुरुषांपेक्षा 8% जास्त मतदान केलं आणि म्हणून दोन गोष्टी अजून माझ्या लक्षात आल्या. एक तर दयानंद भाईंचं तुमच्या सगळ्यांवर प्रचंड प्रेम आहे, त्यांच्या बोलण्यातनं तुमच्या प्रती जो भाव होता, जी कृतज्ञता होती, ती क्षणोक्षणी व्यक्त होत होती. आणि दुसरं हे लक्षात आलं की वहिनींवरही विशेष प्रेम आहे म्हणूनच मराठीत बोलले. मला असं वाटत होतं की माझ्याकरता मराठीत बोलताय, पण नंतर लक्षात आलं की मराठीचा प्रोफेसर घरी आहे आणि मराठीत बोललं नाही रात्रीच्या जेवणाची सोय काही होणार नाही, त्यामुळे ते मराठीत बोलले. पण आज खरोखर एक अतिशय जमिनीशी जुडलेला, लोकांमध्ये काम करणारा आणि ज्यांचा उल्लेख झाला स्वतःकरता नाही तर समाजाकरता राजकारण करणारा अशा प्रकारचा आमदार म्हणून आज आपण दयानंद सोपटेंना या ठिकाणी ओळखतो आणि खऱ्या अर्थानं त्यामुळेच आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वामध्ये गोव्यामध्ये आपलं जे सरकार आहे हे सातत्याने लोकोपयोगी कामं करते. आज आपण जर विचार केला तर देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी असतील, आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत असतील, ही सगळी मंडळी केवळ एकच विचार करतात, जनसामान्यांचा विकास कसा होईल, वंचितांपर्यंत योजना कशा पोहोचतील,
प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन कसं घडेल। खरं तर ही निवडणूक आपल्या सर्वांचे लाडके नेते मनोहरभाई पर्रिकर हे आपल्यातनं गेल्यानंतरची एक प्रकारे पहिलीच निवडणूक आहे की ज्या विधानसभेच्या निवडणुकीत ते आपल्यासोबत नाही आहेत। पण मला एका गोष्टीचा विश्वास आहे की या गोव्यामध्ये एक विकासाचं राजकारण मनोहरभाईंनी सुरू केलं आणि आधुनिक गोव्याचे निर्माते म्हणून गोव्याला आधुनिक चेहरा देणारे आमचे मनोहरभाई होते आणि मनोहरभाईंनंतर तीच परंपरा या गोव्यामध्ये डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पुढे नेली आणि मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वात मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली देशातलं एक मॉडेल राज्य एक आधुनिक राज्य गोवा तयार करण्याकरता अहोरात्र मेहनत डॉक्टर प्रमोद सावंत करतात आणि निश्चित लोकांचा आशीर्वाद हा पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला मिळेल। आज खरं म्हणजे आत्ताच आपले अध्यक्ष सांगत होते यावेळेस गोव्यामध्ये अनेक पक्ष येत आहेत, अनेक पक्ष या ठिकाणी येऊन आपल्या वेगवेगळ्या गोष्टी ठेवत आहेत, पण हे पक्ष कसे आहेत, हे सायबेरियन पक्षासारखे। सायबेरियन पक्षी जे असतात हे एका कालावधीकरता उडत उडत सायबेरियावरनं भारतामध्ये येतात, मुंबईत येतात, गोव्यात येतात आणि तो कालावधी संपला की उडून परत सायबेरियात परत जातात। तसे सायबेरियन पक्षी कोणी दिल्लीतनं आले आहेत, कोणी कलकत्त्यातनं आले आहेत। निवडणूक झाली की हे सायबेरियन पक्षी दिल्लीचे दिल्लीला आणि कलकत्त्याचे कलकत्त्याला परत राहतात। त्यामुळे गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलंच सरकार हे पुन्हा एकदा या ठिकाणी स्थापन होणार आहे। आमचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे आणि सगळ्यात जास्त विश्वास जर कोणावर असेल तर तो देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींवर सगळ्यांचा विश्वास आहे। आज बघा काय अवस्था आहे, काँग्रेस पक्षाची अवस्था अशी आहे की काँग्रेस पक्षाला अध्यक्षच सापडत नाही। सोनियाजी म्हणतात राहुलजींना तुम्ही अध्यक्ष व्हा, राहुलजी म्हणतात मला अध्यक्ष व्हायचं नाही, ज्यांना अध्यक्ष व्हायचं आहे त्यांना कोणी करायला तयार नाही, जे तयार आहेत त्यांना कोणी विचारत नाही। नेमकं काँग्रेस पक्षात कोण काय हे कोणालाच माहिती नाही, निर्णय कोण करतं हेही कोणाला माहिती नाही। अतिशय कन्फ्युज अशा प्रकारचा पक्ष देश पातळीवर कुठला असेल तर तो काँग्रेस पक्ष आणि रोज रसातळाला चालला। काँग्रेस पक्ष हा हळूहळू नॅनो पक्ष होतो, नॅनो पक्ष, पूर्वी हा संपूर्ण देशव्यापी पक्ष होता, आता छोटा 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 होता होता टाटानी नॅनो कार काढली होती ना, तसा नॅनो कार सारखा म्हणजे एका गाडीत चार लोक बसतील एवढेच लोक त्यांचे निवडून येतात अशा प्रकारची अवस्था आता काँग्रेस पक्षाची झाली आहे। आणि हा तृणमूल वगैरे हे जे पक्ष आहेत, कधीतरी ममता दिदींना आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की दिदी खरंच सांगा बंगालमध्ये नेमके काय दिवे लावले आहेत। बंगालची अवस्था अशी आहे, मी तुम्हाला सांगतो, एकेकाळी देशाची आर्थिक राजधानी मुंबई नव्हतं, देशाची आर्थिक राजधानी कोलकाता होतं। कलकत्त्यामध्ये सर्वाधिक उद्योग होते, सगळी अर्थव्यवस्था कलकत्त्याहून चालायची। पहिले कम्युनिस्टांनी कलकत्ता आणि पश्चिम बंगालची वाट लावली आणि मग हे वाट लावतात असं म्हणत दिदी निवडून आली आणि दिदीने त्यांच्याही पेक्षा वाट लावली। आज त्या ठिकाणी एकही उद्योग शिल्लक नाही, आज त्या ठिकाणी रोजगार नाही, त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था नाही, सामान्य माणूस सुखाने जगू शकत नाही। अक्षरशः दादागिरीचं दडपशाहीचं राज्य हे त्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि या दडपशाहीच्या राज्याच्या विरुद्ध जर तुम्ही बोललात तर तुमच्या घरच्या व्यक्तीला फाचावर लटकवलं जातं, हातपाय तोडले जातात, मुंडकं छाटलं जातं, अशा प्रकारची दडपशाही की त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अशी दडपशाही या गोव्याला मान्य नाही, या गोव्यामध्ये येऊ द्यायची नाही। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे ते कोलकात्यात करा, पण गोव्यामध्ये आम्ही तुम्हाला हे करू देणार नाही हे सांगण्याची वेळ आली। दुसरे आमचे केजरीवालजी आप पार्टीचे, या आप पार्टीची अवस्था अशी आहे हे दिल्ली मॉडेल सारखं सांगतात, पण हे सांगत नाही की दिल्लीमध्ये यांना करण्यासारखं काहीच नाही आहे। दिल्लीमध्ये शेती नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या नाही। दिल्लीमधलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर
हे केंद्र सरकार तयार करतं, त्यामुळे ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याकरता त्यांना रस्ते बनवायचे नाहीत, काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही. उरलं सुरलं नाली गटारी असतील तर ती भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिका त्या ठिकाणी तयार करतात. त्यामुळे त्यांच्याकडे तीनच कामं आहेत, एक वीज पुरवठा, दुसरं शिक्षण आणि तिसरं आरोग्य. याच्या व्यतिरिक्त दिल्ली सरकारजवळ काहीच नाही आणि त्या दिल्ली सरकारला हजारो कोटी रुपयाचं अनुदान हे केंद्र सरकार देते, कारण दिल्ली राजधानी आहे, नॅशनल कॅपिटल रिजन आहे. त्यामुळे हजारो हजारो कोटी रुपयाचं अनुदान मिळतं. खरं म्हणजे या शाळा ते जे काही दाखवतात, काही दवाखाने दाखवतात, याच्याऐवजी सरकारनं तिथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे बांधायची आवश्यकता होती. पण दिल्लीसारख्या ठिकाणी तिथलं सरकार हे पूर्णपणे कोरोनाच्या काळात केंद्र सरकारवर अवलंबून होतं, कारण एकही मोठं हॉस्पिटल हे केजरीवालच्या सरकारनं बांधलेलं नव्हतं. त्यामुळे लोकांची त्या ठिकाणी आबाळ झाली, लोकांचा मृत्यू झाला आणि म्हणून हे सगळे गोव्यामध्ये येऊन मोठ्या मोठ्या घोषणा करतायत, पण यांच्या ठिकाणी गेलं तर दिव्याखाली अंधार आहे. भारतीय जनता पक्षाचं एक विकासाचं मॉडेल हे मोदीजींच्या माध्यमातून आपण बघितलं आहे. या गोव्यामधलं दुसरं विकासाचं मॉडेल हे या ठिकाणी मनोहरभाईंच्या माध्यमातून आम्ही बघितलं आहे. हे आता येऊन गोव्याच्या लोकांना वेगवेगळ्या योजना सांगतात, अरे 15-20 वर्षापूर्वीच या सगळ्या योजना आमच्या मनोहरभाईंनी गोव्यामध्ये त्या ठिकाणी इम्प्लिमेंट देखील केलेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सामाजिक वेगवेगळ्या योजना आपल्या गोव्यामध्ये आजही चाललेल्या आहेत आणि आता गोव्यामध्ये आत्मनिर्भर गोवा हे जे काही आमच्या मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम हा सुरू केला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सरकार प्रत्येकाच्या दारापर्यंत नेण्याचं काम, विकेंद्रीकरण डिसेंट्रलायझेशन करण्याचं काम हे डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या माध्यमातून होत आहे. मी तर तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे की आता यावेळी सोपटे साहेब तुम्ही फार इतिहास सांगितला, मागची निवडणूक त्याच्या मागची निवडणूक, आता एवढे लोक या ठिकाणी आहे, एवढंच सांगायला पाहिजे की यावेळच्या निवडणुकीमध्ये गोव्यात सगळ्यात मोठा रेकॉर्ड मी तयार करीन हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे, सर्वात जास्त मतं हे मी मिळवीन हे तुम्ही या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि आता इथे काय आपलं कोण मगाशी ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष विचारत होते मग तिकीट कोणाला देणार, मग हे काय होणार ते काय होणार, असल्या शंका कधीच व्यक्त करायच्या नसतात. भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये पार्लमेंटरी बोर्ड आहे. आमच्या मुख्यमंत्र्याचं तिकीटही पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं, पण म्हणून काय मुख्यमंत्र्याचं तिकीट कोणी कापू शकतं का? त्यामुळे काही गोष्टी या विचारायच्या नसतात, त्या समजून घ्यायच्या असतात. एवढे चांगले आमदार या ठिकाणी तुम्ही दिलेले आहेत आणि एवढे चांगले आमदार दिल्यानंतर आता काही पार्टी काही वेगळा विचार करणार आहे का? त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या शंका मनातनं काढून टाका आणि आमचा प्रयत्न तर हा असेल की तुम्ही सगळे गुण्या गोविंदांना एकत्रित नांदा, पक्षात जेवढे आहेत ते सगळे एकत्रित करू आणि एक असा विजय पक्षामध्ये आपण मिळवू की अख्खं गोवा दणाणून टाकलं पाहिजे, अशा प्रकारचा विजय या ठिकाणी मिळवण्याकरता मी दयानंदजी तुम्हाला आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.